कथेचं नाव अंतू. लेखक डी. बा. पाटील. सूर्यास्ताला जायचा. गावावर संध्या छाया उतरायची. दिवसभर शांत असणारं गावातलं रस्तं जनावरांच्या आणि माणसांच्या वर्दळीनं जागं व्हायचं. पीरकड्याच्या पायथ्याला असणाऱ्या गवती कुरणामध्ये सकाळी चराय गेलेलं जनावरांचं तांड हे दिवस मावळताना गावात परतायचं. जनावरांच्या तांड्यांना बगल देऊन मेंढरांचं कळप हाकत दणकर अथेर थेर थेर अशी आरोळी देत त्याच रस्त्यानं गावात घुसायचं. धनगर वाड्यात डालग्याखाली डाललेल्या लहान कोकरांच्या ओढीनं मेंढ्या एका सुरानं ब्या ब्या करून गल्ली घुमवायच्या. त्यांच्या पायाखालून उठणारा रस्त्यावरचा फुपाटा ढगासारखा वाऱ्यावरून पुढं सरकायचा. शिवारामध्ये गेलेल्या आयाबाया पाट्या आणि जळणाची ओझी डोक्यावर घेऊन रस्त्याची कड धरून त्या चालत यायच्या. चौका चौकातली झाडं कावळ्यांच्या आणि पोपटांच्या थव्याने चैतन्यमय झालेल्या असायची. अशाच तिने सांजेला अंतू बारपटे हा गावच्या मुख्य रस्त्यावरून मोठ्यानं घोषणांच्या आरोळी ठोकत यायचा. तो आवाज द्यायचा. बेळगाव, धारवा, निपाणी, हुबळी, बिदर आणि भालकीस संयुक्त महाराष्ट्र अशा अंतू आरोळी ठोकायचा आणि त्याच्या पाठोपाठ झालाच पाहिजे अशी घोषणा व्हायची. ही घोषणा ऐकून मी धावत घरातून बाहेर रस्त्यावर यायचो. रस्त्यावरून काही निवडक माणसं आणि 100 माझ्यासारखी शाळकरी पोरं घोषणा देत अंतूच्या पाठीमागून चाललेली असायची. अंतू गर्दीच्या अग्रभागी असायचा. त्याच्या हातात काठीला अडकवलेला लाल बावटा असायचा. डोक्यावर बावट्यासारखीच लाल टोपी असायची. गालावर काळी पांढरी खुरटी दाढी, मिशाई खुरट्याच, धारदार नाक, चेहऱ्यावर देवीचं उरण पण गोरापान गडी, अंगानं 6 फूट उंच आणि बळकट ध्येयष्टीचा. अंगात कायम पांढरा हापशर्ट असायचा. खाली गुडघ्यापर्यंत खाकी चेटी आणि पाय आणवानीच असायचा. पण त्याच्या व्यक्तिमत्वाचे पुढच्या माणसावर छापच पडायचे. तो घोषणा देत रस्त्यानं पुढं जाईल तशी त्याच्या पाठीमागची पोरांची गर्दी ही वाढत जायची. अंतू घोषणा कशासाठी देतोय? बेळगाव निपाणी कुठं आहे आणि सीमा प्रश्न म्हणजे काय हे आम्हा पोरांना माहीत नसायचं. पण अंतूच्या पाठीमागून झालाच पाहिजे असं म्हणण्यात आम्हाला आनंद वाटायचा. त्याचा मोर्चा गावातून फिरून शेवटी मारुती मंदिरासमोरच्या चौकात यायचा. तिथं असलेल्या ममो आताराच्या दुकानातून अंतू लिमलेटच्या गोळ्या खरेदी करायचा आणि एक एक गोळी आमच्या मुलांच्या तळहातावर ठेवायचा. तेव्हा आम्ही दिलेल्या घोषणांचं सार्थक व्हायचं. अंतू म्हणायचा, बच्चे कंपनी हे बघा उद्या बी मिरवणुकीला यायचं बरं का. हा लेमलेटच्या गोळीसाठी आम्ही त्याला होय म्हणायचो. पण अंतूला मात्र सीमा प्रश्नाबद्दल तीव्र तळमळ असायची. सीमा प्रश्नाची फेरी ही दररोज गावातून निघाली तर गाव जागृत होऊन मराठी बांधवांसाठी या लढ्यात उतरेल ही त्याची समजूत होती. अंतूचा संसारही तसा फाटकाच. हाती असलेल्या तुटपुंजा 20 गुंठे जमिनीवर त्याचा संसार चालायचा. त्याच्या कुंभारी कौलांच्या 2 खणी घरापुढं एक मध्येच वाकलेला पाल्याचा मांडव होता. त्यात एक म्हैस असायची. तिच्या शेजारीच एक शेळी बांधलेली. त्याची बायको खूप कष्टानं त्या 2 जनावरांच्या जीवावर घर प्रपंच चालवायची. अंतूला समाजकामातून आणि राजकारणातून कामधंदा करायला सवड नसायची. कारण तो लाल बावट्याचा निष्ठावंत कार्यकर्ता, मार्क्सवाद त्याच्या नसानसात भेंदलेला. लाल बावट्याचं नेतं हे त्याचं दैवत. त्या नेत्यांच्या पाठीमागून हिंडण्यात त्याला धन्यता वाटायची. भागात कुठेही नेत्याची सभा असेल तिथं तो आपल्या जुन्या गंजक्या सायकलला झेंडा बांधून सर्वांच्या आधी हजर असायचा. तिथली व्यवस्थाही बघायचा. पुन्हा रात्री अंधारातून सायकल मारत मारत गावी यायचा. येताना त्या गावातच कुठं चटणी भाकर मिळाली तर तो खाऊन यायचा. सांगली, कोल्हापूर, कराडपर्यंत आपल्या पक्षाच्या आंदोलनात अंतोजी हजेरी असायचे. अंतोजी सायकल सुद्धा लक्षवेधी होती. तिला पायडेलच्या ठिकाणी 2 लोखंडी कुण्या होत्या. पुढं मागं चाकावर पंख नव्हतं, चेनला कव्हर नव्हतं, पण चेन चांगली वंगलेली असायची. जर कोणी अंतूला विचारलं, अरे अंतू सायकल अशी का बिन पंख्याची, तर तो म्हणायचा, अव चिकला ताड कुणे म्हणून चाकावरचं पंख काढून ठेवल्यात. अरे पण आता पावसाळा कुठं आहे, अव पाऊस काय सांगून येतो वय, आपण आपलं बारमाही तयार असलेलं बरं हाय का नाही, असं म्हणून तो खो खो हसायचा आणि प्रश्नकर्त्याला निरुत्तर करायचा. खरं तर सायकलच्या चाकावर आणि चेनवर कवर घालायला त्याच्याकडे पैसेच नसायचं, पण तो आपलं हे दारिद्र्य विनोदावर न्यायचा आणि स्वतः दिलखुलास हसायचा. शहरातल्या मोर्चाला जाताना मात्र अंतू ठेवणीतलं धोतर नेसायचा. वर अंगात तारदेवच्या जाड कपड्यातला नेहरू शर्ट अंगावर चढवायचा. पायात जाडजूड पायतानाचा जोड असायचा. डोक्यावर मात्र लाल टोपी घालायचा. कोणीतरी जोडीदार सायकलच्या पुढच्या नळीवर आडवं पाय सोडून बसायचा. अंतू धोत्राच्या सोग्याचं एक टोक दातात धरून सायकलच्या कठीण कातडी सीटवर स्वार होताच तो जोडीदाराला म्हणायचा, हे बघ नळी रुतिया म्हणून येवळायचं नाही बरं का, आता थेट इस्लामपुरातच उतरायचं आहे. अंतूची सायकल ही गती घ्यायची. खाच खळग्यांच्या रस्त्यातून नेटानं धावायचे. पुढच्या नळीवर बसलेला गडी घायकुतीला येऊन म्हणायचा, अंतू लय अवघडले बाबा, थांबूया की जरासं. त्यावर खेकसून अंतू म्हणायचा, अरे लिया काकाच्याने एवढा अवघडलायस, तू नळीवर बसून आहेस आणि म्या सायकल हाणतोय, तरी बी मला दम लागणं झालाय आणि तुलाच काय झालं र, लेखा नळी लय रुताय लागली या, असं गडी म्हणायचा. त्यावर गालात हसून अंतू म्हणायचा, अरे जरासं सोस, आलंच बघ इस्लामपूर, अरे लेखा आधीच मोर्चा जायला उशीर झालाय, चल, असं म्हणून तो सायकलचं पायडेल मारीत राहायचा आणि नळीवरचा गडी रस्त्यावरच्या डबऱ्या गणिक कणत असायचा. त्याचीच अंतूला खूप गंमत वाटायची. सायंकाळी सायकल मारून घामाघूम झालेला अंतू गावात परत यायचा. देवळापुढच्या पारावर बसलेली रिकाम टेकडी माणसं बघून तिथं त्याची सायकल थांबायची. डोईची टोपी उतरून तो धोत्राच्या सोग्यानं कपाळावरचा घाम पुसायचा. त्यावर पारावर पाय सोडून बसलेला कोणीतरी त्याला म्हणायचा, आल्या का अंतू, लय घामाघूम झालायस, कुठनं आला र. तसा अंतूच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा. तो इस्लामपुरात आपल्या नेत्यानं काढलेल्या मोर्चाचं वर्णन तिखट मीठ लावून कथन करायचा. नेत्यानं केलेलं भाषण जसंच्या तसं कथन करायचा. माणसं त्याचा शब्द ऐकतच राहायची. तेव्हा कोणीतरी म्हणायचा, अंतू लेका तुझ्या साहेबाची सभा आपले बी गावात लाव की. तेव्हा अंतू म्हणायचा, कशाला लावा, ह्याच्या मागं कैकदा त्यांची सभा या गावात झाली, पण ह्या गावाला त्यांची सभा ऐकून काय कळलं सांग की. का बरं, प्रश्न करता म्हणायचा. त्यावर चिडून अंतू म्हणायचा, लेखानो मेंढरागत हाय तुमच्या अवलात, अरे नुसती सभेला गर्दी करतासा, मान डोलिवतासा, लेखा तमाशा बघायला जमल्यावानी जमतासा आणि माताच्या येळेला गाय वासराला मत देतायसा, मग कशाला पाहिजेल हा, काय पाहिजेल तुम्हाला सभा. तसा कोणीतरी शेतकरी म्हणायचा, लेका काय करतो अंतू, अरे गावात राहायचं म्हणजे गावच्या पुढाऱ्याचं ऐकायला लागतो बाबा, नाहीतर पावला पावलाला अडचणी आडव्या येतात, माहीत आहे नव तुला. हे ऐकून अंतू अधिकच खवून म्हणायचा, लेखानो तुम्हासनी स्वाभिमानच नाही, आपण आपल्या मनगटाव कामधंदा करून जगत असतोय, पण लाचारागत पुढाऱ्यांच्या पाया पडून जगायची लागलेली तुमची सवय जायची नाही, म्हणून तुम्ही आणि मेंढर हा ह्यात काहीच फरक नाही, नुसती मेंढर आहे तुम्ही. अंतू तुझा आपलं बेस आहे बाबा, आमासनी तसं करून कसं चालायचं, असं ऐकणारा म्हणायचा. पुन्हा अंतू उसळायचा, हा आपण कुणाला भेत नाही आणि भेयचं बी नाही, म्हणून तर ह्यो लाल बावटा हातात धरलाय असा अंतो अभिमानानं मानायचा आणि घरच्या वाटेला लागायचा. फोडा अंतुला, आपलं जगणं जेखिरीचं झालं, कारण अंतुला राजकारणाची लागलेली सवय ही सुटत नव्हती आणि त्याचं राजकारण त्याच्या घरच्या परिस्थितीला परवडत नव्हतं. त्याला 2 मुली आणि 1 मुलगा. मुलींचे लग्न करताना तो हतबल झाला. घरची आर्थिक स्थिती खूपच अवघड झाली. रोजगारावर जाऊन मेहनतीचं काम करायची त्याला सवय नव्हती. त्यामुळं त्यानं आपल्या नेत्याचा वशिला लावून हायवेच्या बाजूचं बस थांब्यावरचं पिकअप शेड आणि कॅन्टीन भाड्यानं घेतलं. त्याआधी एक केरळी इसम ते चालवत होता. त्या इसमानं तिथंच गळफास लावून आत्महत्या केल्यानं भूताखेताच्या भीतीपोटी तिथं कोणी जात नव्हतं. रात्री तिथं केरळी इसमाचं भूत पेरतंय अशी अफवा होती, तरी पण अंतूनं ते चालवायला घेतलं. माणसं अंतूला म्हणायची, लेखा अंतू, तुला भ्या वाटत नाही का र? लेखा, त्या केरळ्याचं भूत दिसत नाही का तुला? तेव्हा अंतू म्हणायचा, छा छा, म्या म्या भूताच्या मांडीचं उस करून झोपणारा मी माणूस आणि त्यो केरळी माझ्या नादाला लागायचा वय. पुढं अंतूच्या तिथल्या वस्तीचा माणसांना दिलासा मिळाला, कारण तो परिसर पूर्ण अंधारात होता. रात्र झाली की तिकडं फारसं कोणी फिरकत नसायचं. रात्री अपरात्री ट्रकमधून हायवेवर उतरणारे गावकरी भूताच्या भीतीनं जीव मुठी धरून गावात शिरायचे. पण आता मात्र रात्रभर कॅन्टीनमध्ये लाईटचा मंद प्रकाश असायचा. बाहेरच्या बाकड्यावर अंतू बेडी ओढत बसलेला असायचा. तो चहासाठी तिथं थांबणाऱ्या ट्रक ड्रायव्हरांची वाट बघत बसायचा. हायवेवर थांबणाऱ्या ट्रकवर त्याचं लक्ष असायचं. ट्रकमधून अंधारात उतरणारा पॅसेंजर तो निरखेत. आणि तो मोठ्यानं हाळी देऊन म्हणायचा, कोण हाय र? त्याच्या हाळीवर माणसं त्याला आपली ओळख देत म्हणायची, आण तू जागाच हायस म्हण की. बेस झालं बाबा, रातचं इथं चिटपाखरू बी नसायचं. असं म्हणून ट्रकमधून उतरणारा निघून जायचा. मध्यानरात्रीला त्याचा तिथंच डोळा लागायचा. सकाळी लवकर उठून तो पुन्हा कामाला लागायचा. त्याच्या मदतीसाठी घराकडून त्याची बायको आलेली असायची. ती भाज्यासाठी पाठीभर कांदा चिरायची. अंतू स्टोव्हवर तेलाची कढई चढवून कांदा भजी तळायला एका चौकोनी डब्यावर बसायचा. कढईतल्या खमंग भाज्याचा वास वाऱ्यावरून दरवळत हायवेच्या पलीकडे गावात यायचा. हळूहळू अंतूच्या हॉटेलात माणसांची वर्दळ सुरू व्हायची. हॉटेलात येऊन माणूस बाकावर बसताच अंतू आपल्या बायकोला आवाज चढवून म्हणायचा, सज्जय, एक भजी आणि चहा दे एक. अनोखी माणूस दिसला की म्हणायचा, पाहुणं, काय पाहिजे हाय? तो माणूस म्हणायचा, हा, एक भजी द्या. चहा नको का? अहो पाहिजेल की, पण आधी भजी द्या, असं पाहुणा म्हणायचा. त्यावर अंतू समाधानानं बोलायचा, हा, आत्ता बरोबर झालं, भाज्याबरोबर चहा पाहिजेलच कसं? पाहुणा मुंडे हलवून त्याच्या भाज्यांची चव चाकायचा. अंतूनं बायकोला दिलेली ऑर्डर हॉटेलवर घुमायची. त्यामुळे ऐकणाऱ्याला वाटायचं, हा, त्याचं हॉटेल गिरायकानं गच्च भरलं असावं. पण गिरायकापेक्षा गावातली रिकाम टेकडी माणसंच दिवसभर पिकअप शेडमधल्या त्या लाकडी बाकड्यावर बसून असायचे. मोकळ्या वेळात अंतू त्यांच्या समोर काँग्रेस सरकारवर टीका करत बसायचा आणि गरिबांसाठी आपला पक्ष काय काम करतोय ते बडबडत राहायचा. कधी कधी त्याची भाषणबाजी ऐकणाऱ्यांच्या डोळ्यावर झापड यायचे आणि काही जण डुलकी घेत पेंगत असायचे. तर अगदी झोप अनावर झाल्यावर कोणीतरी बाकड्यावर आडवा व्हायचा. तेव्हा मात्र अंतूला त्या माणसाचा राग यायचा. ते झटकन त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवत म्हणायचा, ए झोपणार, हा, चट दिशी उठायचं इथनं आणि आपल्या घरात जाऊन झोपायचं, हा, चल उठ. झोपणारा त्याला विरोध करत म्हणायचा, अय, तू कोण सांगणार? ही जागा सरकारी आहे. तसा जास्तीच खाऊन अंतू म्हणायचा, हे सरकारच्या बादचे भाड भरतोय म्या, त्या जागेचा मालक मी हाय. या अंतूच्या वाक्यावर झोपणारा गप्प बसायचा. तेव्हा तिथंच बाजूला बसलेला कोणीतरी म्हणायचा, आण तू लेखा बाकडं मोकळच हाय, झोपला म्हणून तुझं काय बिघडलं वय? हा, म्हणजे ह्याच्या झोपनं माझं सगळं हॉटेल झोपलं, त्याचं काय? असा आणतो सफाईदार उत्तर द्यायचा. तेव्हा सदैव बाकावर बसून असलेला चंद्र पैलवान अंतोला म्हणायचा, अंतो लेका ही अंधश्रद्धा आहे, माणूस झोपल्यानं हॉटेल झोपतं वैर. अंतो म्हणायचा, पैलवान अहो तुम्ही बी हॉटेलला टाळा लावायच्या विचारात हायसा म्हणा की. पैलवान त्याचं बोलणं विनोदावर नेत म्हणायचा, लेखा अंतो अरे ही इथं माणसं असल्याशिवाय अरे तुझं भाषण ऐकायला रिकामी माणसं कुठनं आणायची र, आणि बघ हिथं बाकावर बसायला मिळावं म्हणून तुझी खरी कोटी कथा ही गपगुमान ऐकतात नव. त्यावर अंतो म्हणायचा, ते बी खरं आहे, तरी पण इथं झोपायचं नाही. असा अंतो आपला हेका सोडायचा नाही. तेव्हा पैलवान म्हणायचा, अंतो एक विचारू का? विचारा की. अंतो लेका तू दिवसभर इथं बसणाऱ्या आडण्यांच्या पुढं घसा तोडून भाषण ठोकतोस, पण त्यासनी त्यातलं काय कळतं का सांग बर? हा पैलवान काय झालं ना कळायला, ही आडण्याचं स्वांग आणत्यात आणि माताच्या येला बऱ्याचने गाय वासरू दिसतंय. असं अंतूचं बोलणं राजकारणावर घसरायचं. तेव्हा पैलवान म्हणायचा, अंतू लेका तुझी आई शपथ घेऊन सांग तुझा पक्ष काय देतो तुला? अरे हिथं भजी तळल्याशिवाय तुला भाकरी मिळत नाही, अरे मग या कोरड्या उचापती काय म्हणून करतो या तू? या पैलवानाच्या बोलण्यावर अंतोचा आवाज खाली यायचा, तो नरम होत म्हणायचा, पैलवान मला बी सगळं कळतं या, ह्या राजकारणानं काय बी मिळत नाही, उलट नुकसानच होतं या. म्या एवढं काम करतोय पण बायकोच्या अंगावरचं फाटकं दारकण बदलायचं होईना झालंय. अंतो आपल्या दारिद्र्यानं व्यथित व्हायचा. पुन्हा पैलवान म्हणायचा, लेका तुला एवढं कळतंय तर मग राजकारण कशाला पाहिजे र, अरे आपला कामधंदा करत जा. तेव्हा अंतो म्हणायचा, पैलवान तुमचं खरं आहे, पण आता हे एवढं सोपं राहिलं नाही. राजकारणाचा ह्यो नाद दारूपेक्षा लय वाईट आहे, ह्यो नाद माझे पाठ सोडत नाही. निवडणूक जवळ आली की अंगात वार भरल्यागत होतं, आणि मग माझ्या नेत्यावरच्या निष्ठा बी मला घरात बसू देत नाही, त्या काय करावं? असा अंतो स्पष्टीकरण द्यायचा, खिशातून वेडी काढून ती शिलकावत. पुन्हा पैलवान म्हणायचा, हे बघा अंतो तुझा त्यो नाद भिकार आहे, अरे घर जाऊन कोळशाचा व्यापार केल्यागत हाय सगळं. असं बोलून पैलवान विडीचा धूर सोडत राहायचा, आणि अंतो त्याचं बोलणं डोक्यातून काढून पुन्हा आपल्या कामात गुंतायचा. पुढं गावात स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शन बरोबरच गोवा मुक्ती सैनिकांच्या पेन्शनचं लोण आलं. अंतो गोवा मुक्ती चळवळीतला आघाडीचा कार्यकर्ता होता. त्यानं गोव्याच्या भूमीत जाऊन पोर्तुगीज पोलिसांचा मारही खाल्ला होता, पण पुढाऱ्यांच्या वशिलेबाजीमुळं अंतोसारखा खरा गोवा मुक्ती सैनिक हा उपेक्षित राहिला. आणि त्यावेळी ज्यांना चडीची नाडी बांधता येत नव्हती अशा बोगस लोकांना पेन्शन मिळायला लागली. खरं तर अंतोनं ती पेन्शन मिळावी म्हणून कधी प्रयत्न केला नाही. कोणीतरी त्याला म्हणायचं, लेखा अंतो तुझ्या पाठीमागच्या पोरासने गोवा मुक्तीची पेन्शन मिळायला लागली आणि तुझ्यासारखा खरा सैनिक बाजूलाच राहिला, अरे कसला न्याय मानायचं र? त्यावर अंतो म्हणायचा, हा खरं खोटं गावाला माहीत आहे नव, आणि सरकारी तोकड्यावर जगण्यापेक्षा मी कष्टाचीच मीठभाकरी खाईन. जोपर्यंत माझ्या हातात लालबावटा आहे तोपर्यंत हा अंतो कुणाचा हरामीचं खाणार नाही, नाही खाणार. या अंतोच्या बोलण्यावर पुढचा निरुत्तर व्हायचा. अंतो त्याच्या बोलण्याप्रमाणेच लाल बावट्याच्या तत्वज्ञानाशी हा प्रामाणिक राहिला. गरीब परिस्थितीतही त्यानं या तत्वाशी फारकत घेतली नाही. 1972 साली मोठा दुष्काळ पडला. माणसांच्यावर उपासमारीचे पाळे आले, जनावरांना वैरण मिळेनाशी झाली, गरिबांचं जगणं मुश्किल झालं. महाराष्ट्रभर विरोधकांची सरकार विरोधात आंदोलन सुरू झाली। हाताला काम आणि पोटाला भाकर मिळावी यासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघायला लागले। इस्लामपुरात सुद्धा हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला। त्यात हाती लाल बावटा घेऊन अंतू आघाडीवर होता। तो विराट मोर्चा तहसील कार्यालया समोर पोहोचला। नेत्यांची भाषणं सुरू झाली। जमाव शांत बसून होता। अंतू पुढच्या बाजूला बसलेला आणि मध्येच एकाएकी पोलिसांचा मोर्चेकऱ्यावर लाठीमार सुरू झाला। अश्रुधुरांची नाकाने फुटली। माणसं सैरा वैरा पळायला लागली। पण अंतूसह काही लोकांनी त्यांच्या नेत्यावर पडणाऱ्या लाठ्या या आपल्या पाठीशी ढाल करून झेलल्या। अंतूला इंचा इंचावर पोलिसांनी फोडून काढला। तो घायल होऊन खाली पडला। त्या दिवसापासून अंतू ढिला पडला। त्याच्या अंगातली शक्ती कमी झाल्यासारखं झालं। त्याला कामधंदा करावासा वाटेना। त्याचा एकुलता एक मुलगा संभा शेतावरचं काम सोडून हॉटेलात त्याला मदत करायला लागला। अंतू बाकड्यावर बसून असायचा, तरी पण त्याचं तोंड चालू असायचं। सरकारला तो शिव्या घालतच असायचा। काही वर्ष गेली आणि अचानकपणे त्याचा मुलगा आजारी पडला। तो एका मोठ्या दवाखान्यात दाखल झाला। त्याची प्रकृती गंभीर झाली। अंतूच्या जीवाची तगमग झाली। त्या आजारपणातच मुलगा गेला। अंतूला अपार दुःख झालं। त्या दुःखानं तो कोलमडला। त्याचा हॉटेलातून लक्ष उडालं। धंदा बसला आणि त्याच्या हॉटेलला टाळा लागला। पुढे अंतू हायवेवर दिसायचा बंद झाला। हळूहळू तो विस्मृतीत गेला आणि एक दिवस तो गेल्याची बातमी ऐकायला मिळाली। दिवसांची पानं उलटत गेली। अंतूला मीही विसरून गेलो। सामाजिक आणि राजकीय कामातून गावाशी माझी जवळीक होती। गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणं हा माझा स्वभाव धर्म आहे। एका सायंकाळी मराठी शाळा सुटल्यानंतर 8-9 वर्षाचं एक पोरगं हातात 2 बंदांची खाकी पिशवी पेलत रस्त्यावरील माझ्या कार्यालयात आलं। अंगावर मळकट पांढरा शर्ट, तसलीच पांढरी टोपी डोक्यावर, खाली डुंगणावर ठिगळं लावलेली खाकी चड्डी। एकंदरीत त्याचा अवतार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतला वाटावा असाच होता। पोरगं दबकत माझ्यासमोर आलं। मी खुर्चीतूनच त्याला विचारलं, का रे, का आलास, काय पाहिजे? ते खालच्या आवाजात म्हणलं, शाळेची वह्या पुस्तक पाहिजेत, गुरुजीने तुमचं नाव सांगितलं म्हणून मी आलोय। कितवीत शिकतोस रे? 2रीत हाय, मी उत्सुकतेने म्हणालो। कोणाचा र तू? तुझं वडील काय करतात? मी सांबाचा आणि तू बारपट्याचा नातू, अशी त्यानं स्पष्टपणे आपली ओळख करून दिली। त्यानं आपल्या बापाच्या नावापुढं आपल्या आजोबाचं नाव घेतलं। याचं मला विशेष काही वाटलं नाही, कारण अंतू हीच त्याची खरी ओळख होती। तो गावातल्या कानाकोपऱ्यात माहीत होता। क्षणभरच हाती लाल बावटा घेतलेला, एक लढवय्या, पक्षाशी आयुष्यभर निष्ठावंत राहिलेला अंतू माझ्या नजरेसमोर उभा राहिला। माझ्या लहानपणी त्यानं बेळगाव प्रश्नावर गावातून काढलेली फेरी आणि त्याच्या बुलंद घोषणा आठवल्या। मी भूतकाळातून वास्तवात आलो। माझ्यासमोर अंतूचा वारसा होता। मला त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटला आणि त्या पोराला मदत करताना मी स्वतःच धन्य धन्य झालो।